सरकार आपल्याला माहित नाही काय आहे, आपण असलं काही मागवलं नव्हतं. अरे तुझ्या नावाचं कुरियर आहे. अहो सरकार, आपल्याला नाही माहित आहे काय आहे, आपण असलं काही मागवलं नाहीये. अरे इथे बाप काम करून करून मरतोय. बहिणीने कामासाठी लग्नाचा विषय काढला नाही कधी. आणि ह्याला या असले धंदे शोधतात. अहो सरकार, बस काय मूर्ख समजतो करा मला. आमच्या कपाळावर लिहिलंय का मूर्ख म्हणून? आमच्या समोर बायकोशी न बोलण्याचं नाटक करतो. तिच्या समोर हलत नाही आणि आमच्या मागे हनीमूनचा प्लॅन करतो. अहो सरकार, आपलं ऐकून तर घ्या. दोन रुपये कमवायची लायकी नाही आणि 10-15 लाखाचं हनीमून पॅकेज. अरे इतकी वर्ष आमचे पैसे उधळून तुझं समाधान झालं नाही तर तुला ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंडला जायचंय. अरे मुलगा नाही तू, वैरी जन्माला आलेला आहे. आमच्या छातळावर बसून ना आमचं रक्त पितोयस तू. अरे तुझ्यापेक्षा तर दवा परवडल्या. निदान रक्त शोषून झाल्यावर सोडून तरी देतात पण तू आयुष्यभर आमचा जीव गेल्याशिवाय आमचं रक्त शोषणार नाही. चल पल्लवी, इथं काही थांबण्याचा अर्थ नाही. ह्या फुकटच्या लोकांना पोचण्यासाठी तुला आणि मला आयुष्यभर मरावं लागणार आहे. त्या पल्लवीच्या 10% जरी तू जबाबदारीने वागला असतात ना तर आम्ही धन्य झालो. हे असलं काम चुकार कारण आमच्या नशिबी आलाय. चाल पल्लवी. हो काका. हॅप्पी हनीमून देवा. बाय बाय. एन्जॉय. काय चाललंय देवा? थँक्यू सो मच. कशाबद्दल?